नमस्कार, मी कृष्णा कुलुक जे एन के रियल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे. नेहमी आपण रिअल इस्टेट संदर्भामधले वेगवेगळे व्हिडिओ घेऊन असतो, तसंच आज देखील एक छानसा टॉपिक आणि छानसा व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे. तो टॉपिक म्हणजे रेंट अग्रीमेंटचे प्रकार. आता आपण बऱ्याच वेळा प्रॉपर्टीचं जर का रेंट अग्रीमेंट करत असू तर त्या संदर्भामध्ये त्याचे प्रकार कोणते आहेत आणि कशा पद्धतीने केलं जातं त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला पाहू आपण की रेंट अग्रीमेंट किंवा भाडे कराराचे प्रकार कोणकोणते आहेत. पहिली गोष्ट म्हणजे नोटराईज अग्रीमेंट, दुसरी गोष्ट म्हणजे रजिस्टर अग्रीमेंट. तर रजिस्टर अग्रीमेंट मध्ये देखील दोन प्रकार पडतात, त्यामध्ये एक ऑफलाईन रजिस्टर अग्रीमेंट आणि दुसरं ऑनलाईन रजिस्टर अग्रीमेंट. तर आपण हे जे काय दोन प्रकार आहेत आणि दुसऱ्यापैकी जे दोन प्रकार आहेत ते आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत. तर नोटराईज अग्रीमेंट म्हणजे काय आणि ते कसं केलं जातं. तर नोटराईज अग्रीमेंटमध्ये जो काय करार ठरलेला आहे ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात, जसं की त्यामध्ये रेंट किती आहे, डिपॉझिट किती आहे, रिफंडेबल आहे, नॉन रिफंडेबल आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या की आपण आधीच्याही व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे. तर त्या गोष्टी जो काय ड्राफ्ट बनलेला आहे रेंट अग्रीमेंटचा, तर तो ड्राफ्ट भाडेकरी आणि ओनर यांच्या सहीनिशी वकिलासमोर 500 रुपयाच्या बॉन्डवर तो एक लिगलाइज केला जातो. दोघ जणांच्या त्या सहीनिशी तो प्रॉपर केला जातो, सह्या वकिलाच्या समोर केल्या जातात. आणि दुसरा प्रकार जर आपण पाहिला तर तो म्हणजे रजिस्टर डॉक्युमेंट्स किंवा रजिस्टर रेंट अग्रीमेंट. आता त्यामध्ये दोन टाईपचं आपण ते करू शकतात, ज्याच्यामध्ये एक ऑफलाईन रजिस्टर अग्रीमेंट आणि दुसरं ऑनलाईन रजिस्टर अग्रीमेंट. आता तुम्ही म्हणाल की ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणजे काय. तर ऑफलाईन म्हणजे रजिस्ट्री ऑफिस कोणत्याही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जे काय रजिस्टर अग्रीमेंट आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस आणि लीगल चार्जेसेस भरून तुम्ही त्या रजिस्ट्री ऑफिसला जाऊन भाडेकरी आणि ओनर हे दोघंजण जाऊन तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट रजिस्ट्रारच्या समोर तुम्ही ते करू शकता. आणि ऑनलाईन, आता ऑनलाईन जर आपण पाहिलं तर हीच गोष्ट बऱ्याच वेळा IGR किंवा रजिस्ट्री ऑफिसचा जो काय भार आहे तर तो कमी होण्यासाठी त्यांनी ASP दिलेला आहे, ज्याला ऑथोराइज सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटलं जातं. तसंच आपण JNK देखील गव्हर्नमेंटचे ASP आहेत, रजिस्टर ऑथोराइज आहेत, ज्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्री ऑफिसला जायची गरज नाही आहे. तुम्ही जो कोणी ASP असेल तर त्या ASP ऑफिसला जाऊन तुम्ही रजिस्टर रेंट अग्रीमेंट ऑनलाईन करू शकता, ज्याच्यामध्ये जे काय थंब, बायोमॅट्रिक्स आणि तुमचे काय फोटो वगैरे असतील तर त्या गोष्टी करून स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस भरून तुम्ही ऑनलाईन रजिस्टर अग्रीमेंट करू शकता. या व्यतिरिक्त याचा एक ॲडव्हान्टेज आहे ऑनलाईन रजिस्टर अग्रीमेंटचे, की तुमचा टाईम वाचतो. या व्यतिरिक्त तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉपर ते ड्राफ्ट वगैरे वाचणं असेल किंवा काही क्लॉज असतील तर ते प्रॉपर करता येतात. या व्यतिरिक्त जसं JNK रियल्टी आम्ही ASP आहोत गव्हर्नमेंटचे, तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विदेशामध्ये असतील किंवा महाराष्ट्र किंवा आउट ऑफ स्टेशन जे कोणी ओनर किंवा टेनंट असतील तर त्या ठिकाणी जाऊन बायोमॅट्रिक आपण ते घेतो किंवा घेत असतो. तर अशा पद्धतीचं जर का आपण रेंट अग्रीमेंटचे प्रकार पाहिले तर दोन, ज्यामध्ये नोटराईज अग्रीमेंट आणि दुसरं म्हणजे रजिस्टर अग्रीमेंट, रजिस्टरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर अशा पद्धतीचे अग्रीमेंट आपण करू शकतात ज्यामध्ये आपला जो काय ड्राफ्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी ते ऑनलाईन आणि ऑफलाईन आपण करू शकतात. तर आपण जी काय माहिती पाहिली ती रेंट अग्रीमेंट किंवा भाडे करारासंदर्भामध्ये पाहिली, तर आपल्याला ही कशी वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करून सांगू शकता. तसंच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.